नारद कोल्हापुरात जाऊन श्री लक्ष्मी देवीला विनयपूर्वक नमस्कार करून म्हणाले, हे माता, भूलोकवासी तुम्ही होऊन एका सामान्य स्त्रीप्रमाणे कषाय वस्त्र धारण करून तपस्या करत आहात. आपणाशिवाय वैकुंठाची शोभा पण नाहीशी झाली. श्रीहरी आपल्याला शोधत शोधत वैकुंठ सोडून भूलोकात जाऊन तिरुमल क्षेत्री चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारुळात बसून लक्ष्मी लक्ष्मी म्हणत अन्न पाणी सोडून आपलं ध्यान करत बसले आहेत, असं सांगून नारद लक्ष्मी देवीपासून चालते झाले. नारदाचं सांगणं ऐकताच लक्ष्मी देवी फारच दुःखित झाल्या. लक्ष्मी देवी श्रीहरीची स्थिती पाहून बेचैन झाल्या. श्रीहरीला निराहारापासून वाचवण्यासाठी ब्रह्मा आणि शंकराची त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. लक्ष्मी देवीची प्रार्थना ऐकून ब्रह्मा आणि शंकर हे दोघेही लक्ष्मी देवी समोर उपस्थित झाले. लक्ष्मी देवीनं ब्रह्मा आणि शंकराला नमस्कार करून आपल्या पतीच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, हे लक्ष्मी देवी, मी गायीचं रूप धारण करतो, शंकर वासराचं रूप धारण करेल आणि तुम्ही गोपीचं रूप धारण करा आणि आम्हा दोघा गाय वासरूंना चंद्रगिरीच्या चोल राजास विका. आम्ही वारुळात बसलेल्या श्रीहरीस दूध देऊन त्याचं रक्षण करतो. ब्रह्मा आणि शंकराचं हे सांगणं लक्ष्मी देवीला पटलं. लक्ष्मी देवीनं गाय आणि वासराला चोल राजाला विकलं. ब्रह्मदेवानं गाय आणि शंकरानं वासरू तसंच लक्ष्मी देवीनं गोपिकेचा वेष धारण करून चोल राज्यात प्रवेश केला. चोल राज्यात फिरता फिरता चोल राजाजवळ येऊन लक्ष्मी म्हणाल्या, महाराजा, हे गाय आणि वासरू उत्तम जातीचे आहेत. सामान्य माणूस त्याला विकत घेणं शक्यच नाही, हे राजे लोकांना शक्य आहे. चोल राजाचं आणि राणीचं मन त्या गाय वासराला पाहताच वेधलं गेलं. गोपिकेच्या रूपात आलेली लक्ष्मी देवी मागेल ती किंमत द्यायला ते तयार झाले. गाय आणि वासराला चोल राजाकडे सोपवून लक्ष्मी देवी तपस्या करायला पुन्हा कोल्हापूरला निघून गेल्या. राजानं गवळ्याला बोलावून सांगितलं की या नवीन विकत घेतलेल्या गायीची चांगली काळजी घे, दररोज त्या गायीचं दूध आम्हाला पाठव. गवळी आपल्या इतर गाय वासरांबरोबरच त्या नवीन गाय आणि वासरालाही व्यंकटाचल पर्वतावर चरावयाला घेऊन जात असे. नवीन गाय मात्र पर्वतावर गेल्यानंतर इतर गायींना सोडून श्रीहरी तपस्या करत असलेल्या स्थळी जाऊन वारुळातून श्रीहरीला दूध देत होती आणि परत जाऊन इतर गायींबरोबर मिसळून जात होती. अशा पद्धतीनं बरेच दिवस निघून गेले, पण नवीन गायीचं दूध मात्र राजाला कधी पोहोचलंच नाही. एके दिवशी महाराणीनं मात्र गवळ्याला बोलावलं आणि विचारलं, अरे तुला तर त्या नवीन गायीचं दूध दररोज आम्हाला पाठवण्यासाठी सांगितलेलं होतं, त्यापैकी एकाही दिवशी तू ते दूध आम्हाला आणून दिलं नाही. त्या गायीचं दूध काय करतोयस, तूच पिऊन टाकतोयस की विकून टाकतोयस? गवळ्यानं भीत भीत महाराणीला सांगितलं, सगळ्या गायींबरोबर या गायीचं दूध काढायला गेल्यास ती दूधच देत नाही, ही कसली माया आहे हे मला समजत नाही. गवळ्याच्या या सांगण्यावर महाराणीला मात्र काही विश्वास वाटला नाही. महाराणी त्यावेळी रागावून म्हणाली, अरे मूर्खा, गाय दूध कसं देत नाही, तू धोकेबाज आहेस, तू आम्हाला फसवतोयस. उद्या जर त्या नवीन गायीचं दूध आणून दिलं नाहीस तर मी तुला शिक्षा देईन. महाराणीचे हे शब्द ऐकून गवळी घाबरला आणि तिथून चालता झाला. दुसऱ्या दिवशी गवळी नेहमीप्रमाणे त्या नवीन गाय आणि वासराला चरवण्यासाठी व्यंकटाचल पर्वतावर घेऊन गेल्या. गाय नेहमीप्रमाणे श्रीहरीला दूध देण्यासाठी वारुळाजवळ जाऊन दुधाची धार श्रीहरीच्या तोंडात सोडू लागली. गवळ्यानं त्या गायीवर नजर ठेवून झुडपातून हा सगळा खेळ पाहिला. गवळी रागाच्या भरात पळत जाऊन हातातल्या कुऱ्हाडीनं त्या गायीला मारणार. त्याआधीच श्रीहरीला या संकटाची जाण झाली आणि म्हणून श्रीहरी वारुळातून त्या गायीला वाचवण्यासाठी बाहेर आला. आणि त्यावेळी गवळ्यानं फेकलेली कुऱ्हाड ही श्रीहरीच्या डोक्याला लागून त्यातून रक्ताची धार वाहू लागली. ही घटना पाहून गवळी आश्चर्यचकित होऊन बेहोश झाला. श्रीहरी पण मार खाऊन बेहोश झाला. रक्ताचा थेंब गायीच्या अंगावर पण पडला. ही घटना पाहून गायरूपी ब्रह्मदेव सरळ जाऊन चोल राजासमोर उभे राहिले. चोल राजा रक्तभरित गायीला पाहून आश्चर्यचकित झाला. राजाला खरं तर काही समजलं नाही. शेवटी गायीनं आपल्या बरोबर येण्याचा इशारा राजाला केला. राजा गायीच्या मागोमाग व्यंकटाचल पर्वतावर चालता झाला. वारुळाजवळ बेहोश झालेल्या गवळ्यास राजानं पाहिलं, तसंच वारुळातून मार खाल्लेल्या श्रीहरीचं स्फुंदून स्फुंदून रडणंही त्याला ऐकू येत होतं. राजानं जाऊन त्या वारुळात पाहिलं तर श्रीहरी जखमी होऊन त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि त्याला वेदना असह्य झाल्या होत्या. राजानं श्रीहरीला पाहून, हे महापुरुषा, आपण कोण आहात, आपणावर हे संकट कसं ओढवलं, न जाणता झालेल्या या चुकीला आपण क्षमा करा, असं मागणं मागितलं.
राजाचं हे बोलणं झाल्यानंतर श्रीहरीने डोळे उघडून राजाकडे पाहिलं आणि श्रीहरी राजाला म्हणाले, अरे मूर्खा, मी कोण आहे हे पाहायचं असेल तर पहा, असं म्हणून आपलं निजरूप श्रीहरीनं त्या राजाला दाखवलं. राजा श्रीहरीच्या या निजरूपाला पाहून भयभीत होऊन श्रीहरीच्या पायावर पडला. हे प्रभू, मला क्षमा करा, असे म्हणत प्रार्थना करू लागला. पण श्रीहरीनं रागाच्या भरात पिशाच्च होऊन फिरशील असा शाप दिला. राजा दुःखी होऊन श्रीहरीची प्रार्थना करू लागला. स्वामी, मी निरपराधी आहे, मला हे काहीच माहीत नाही. मी नोकराला मारायला आज्ञा दिली नाही, ही माझी चूक नाही, मला क्षमा करा. राजाची ही विनवणी ऐकून श्रीहरी म्हणाले, हे राजा, नोकराची चूक ही राजाचीच चूक, त्यामुळं तुझ्या नोकरानं केलेल्या या चुकीस तू सुद्धा शिक्षेस पात्र आहेस, याची शिक्षा तुला भोगायलाच पाहिजे. श्रीहरीचं असं सांगणं ऐकून चोल राजा दुःखानं म्हणाला, हे नारायणा पुरुषोत्तमा, आपण या वारुळात आहात हे मला माहीत नाही. माहीत असतं तर मी स्वतः आपली सेवा करायला आलो असतो. मला क्षमा करा, मी निरपराधी आहे. राजा अशा प्रकारे श्रीहरीची विनवणी करू लागला. राजाची विनंती ऐकून श्रीहरी चोल राजाला म्हणाला, हे राजा, माझा शाप निष्फळ होत नाही, तो परत घेण्याची शक्ती माझ्याकडे नाही, म्हणून तू शापग्रस्त होऊन या शरीराला सोडून दे. पुढच्या जन्मी तू पुन्हा याच चोल वंशात आकाश राजा या नावानं जन्म घेशील, तेव्हा तुझ्या कन्येबरोबर माझा विवाह होईल. तू मला एक अमूल्य अशा वज्राचा किरीट पण अर्पण करशील. तो किरीट मी दर शुक्रवारी धारण करेल, त्यावेळी माझं दर्शन घेऊन तू मोक्षाला जाशील. अशा प्रकारे चोल राजाला त्यानं शाप विमोचन केलं. त्यावेळी बेहोश झालेला गवळी उठून श्रीहरीला पाहून त्याच्या पायावर रडत रडत म्हणाला, हे प्रभू, मी मूर्ख आहे, मला क्षमा करा, अजाणता माझ्याकडून चूक झाली. अशा प्रकारे तो दीनपणे प्रार्थना करू लागला. श्रीहरी गवळ्याकडे पाहून म्हणाला, अरे गवळी, तू निरपराधी आहेस, या तुझा काहीच दोष नाही, तू निश्चिंत रहा. या भूलोकात तूच सर्वांच्या अगोदर माझं दर्शन केलंस, त्यामुळे माझ्या मंदिरात तुझ्या वेशीतून जाणाराच पहिल्या प्रथम माझं दर्शन घेईल. श्रीहरीचं हे बोलणं ऐकून गवळी आनंदित होऊन चालता झाला. श्रीहरीनं दिलेल्या वचनाप्रमाणे आता पण पहिल्या प्रथम गवळ्यालाच हे दर्शन मिळत असतं, नंतरच दुसरे कार्यक्रम होत असतात.